स्थानिक गुन्हे शाखा सातारा पथकाची कारवाई, देशी बनावटीच्या पिस्टलसह 3 जिवंत काढतूस असा 65,600 रुपये किमतीचा मुद्देमाल करण्यात आला जप्त। या प्रकरणी अमोल माने वय 32 वर्ष, राहणार वनवासमाची, संभाजीमधने राहणार बनवडी कॉलनी, अशा दोघांना सध्या सातारा गुन्हे शाखा पथकाने ताब्यात घेतले। सुरली गावच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस निरीक्षक आनंद सिंग साबळे, सहाय्यक फौजदार ज्योतराम बर्गे, उत्तम धबडे, पोलीस हवालदार सुधीर बनकर, आतिश गाडगे, संजय शिर्के, विजय सांबळे, संतोष सकपाळ, पोलीस नाईक शरद बेंबले, साबीर मुल्ला, प्रवीण फडतरे, निलेश काटकर, प्रमोद सावंत, अमित सकपाळ, गणेश कचरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। असलमुल्ला, कराड वार्तासाठी।